नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा शिक्षक अभियोग्यता चाचणी संदर्भात महत्त्वाची अशी अपडेट आहे. ऑक्टोबरपासून शिक्षक भरतीला सुरुवात होणार. नवीन शिक्षक भरतीसाठी ही तारीख आहे. तारीख पे तारीख हा जो सिलसिला आहे तो सुरूच आहे. आता ऑक्टोबरपासून या शिक्षक भरतीला सुरुवात होत आहे. दोन टप्प्यामध्ये जी शिक्षक भरती होणार आहे या भरतीसाठी ऑक्टोबर हा निश्चित करण्यात आलेली या ठिकाणी माहिती मिळत आहे. संपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. शिक्षक भरती संदर्भातल्या सर्व ऑफिशियल अपडेट चॅनलवर तुम्हाला आपल्या पाहण्यास मिळतील. अगदी तुमची जॉईनिंग होईपर्यंत जी प्रोसेस असणार आहे त्या प्रोसेस संदर्भातल्या वेळोवेळच्या सर्व सूचना, सर्व माहिती जाणून घ्यायची असेल तर गरजेचं आहे तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करणं आणि आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या टेलिग्रामच्या लिंकवरती क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करणं, जेणेकरून शिक्षक भरतीची कुठलीच ऑफिशियल अपडेट मिस होणार नाही. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्रामवरती स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट्ससह नवनवीन जाहिराती आणि परीक्षेसंदर्भातली खूप महत्त्वाची माहिती मिळत असते तुम्हाला. त्यासाठी टेलिग्रामचा 100% फायदा होणार आहे. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. शिक्षण मंत्री दीपक केसरकर सरांचं नवीन स्टेटमेंट आहे. शिक्षण मंत्री दीपक केसरकर 50,000 शिक्षकांची भरती करणार. ऑक्टोबरपासून दोन टप्प्यात शिक्षक भरती होणार. हेडलाईनच आहे पेपरला. या ठिकाणी पाहू शकता की ऑक्टोबरपासून दोन टप्प्यामध्ये ही भरती प्रक्रिया होणार आहे. जी 50,000 शिक्षक भरती सुरू करण्यात येणार आहे ही ऑक्टोबरपासून होणार आहे. या संदर्भात अधिक माहिती पहा. ऑक्टोबरपासून शिक्षक भरती सुरू करण्यात येणार आहे. सुरू करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 30,000 जागा तर दुसऱ्या टप्प्यात 20,000 जागा शिक्षकांची भरती केली जाईल. सर्व शिक्षण अधिकाऱ्यांनी सोमवारपासून दोन दिवसामध्ये या ठिकाणी तर दोन दिवसात बिंदू नियमावली तपासणी पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत असे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलेले आहे. औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा आढावा घेण्यासाठी शनिवारी शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे शहरात आले होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती केली जाणार आहे. अगोदर एका पदासाठी 10 उमेदवार असे प्रमाण निश्चित केले होते. आता एका पदासाठी 3 असे राहणार आहे. म्हणजेच या अगोदर ज्या मुलाखतीसह शिक्षक भरती करण्यात येत होती संस्थांसाठी त्यामध्ये एका जागेसाठी अगोदर 10 उमेदवारांना बोलवण्यात येत होते. परंतु यावर्षीपासून नवीन शासन निर्णय निघालेला आहे आणि त्यानुसार एका पदासाठी 3 उमेदवार असणार आहेत. म्हणजेच 1:3 या प्रमाणामध्ये शिक्षक भरती संस्थांसाठी होणार आहे. खाजगी ज्या संस्था आहेत त्या संस्थांसाठी अशा प्रकारे या प्रमाणामध्ये म्हणजे 1:3 या प्रमाणामध्ये पदभरती होणार आहे. हा चांगला निर्णय आहे. त्यानंतर पहा, सरकारी शाळांची भरती केली जाणार आहे. प्रथम अगोदर सरकारी शाळांची भरती केली जाणार आहे आणि त्यानंतरच मग खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरती केली जाईल. भरतीपूर्व अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल आणि रोस्टर तपासताना एखाद्याची कागदपत्रे सापडत नाहीत म्हणून त्याला ओपनमध्ये टाकून द्यायचे हे चालणार नाही. नाहीतर ओपनच्या जागा कमी झाल्याने नवीन आंदोलन सुरू होईल असंही त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर पहा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे की आपली रखडलेली शिक्षक भरती पुन्हा एकदा रखडताना या ठिकाणी दिसत आहे. पवित्र पोर्टलवर काही दिवसापूर्वी 196 संस्थांच्या उमेदवारांसाठी 196 संस्थांसाठी जी भरती प्रक्रिया आहे 2017 त्या भरतीसाठी सूचना आलेली होती. आणि आता राज्याचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी सांगितलेले आहे की नव्याने जी 50,000 शिक्षक भरती होणार आहे त्यासाठी ऑक्टोबरची आता डेडलाईन या ठिकाणी मिळत आहे. अगोदर सांगितलेलं होतं की 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान शिक्षक भरतीची जाहिरात येणार अशा प्रकारे स्वतः शिक्षणमंत्र्यांचं स्टेटमेंट होतं. आता पुन्हा आणखीन त्यांचं हे स्टेटमेंट या ठिकाणी बदलताना दिसत आहे. ऑक्टोबरमध्ये
ऑक्टोबरपासून या भरतीला सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. जो स्टे होता तो उठलेला आहे. आता हा कोणता स्टे आहे जो ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे आणि ऑक्टोबरपासून भरतीला सुरुवात होणार आहे ते राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनाच माहिती. विद्यार्थी मात्र या ठिकाणी खूप म्हणजे खूप त्रस्त झालेले आहेत. शिक्षक भरतीची जे तयारी करत आहेत किंवा जे वाट पाहत आहेत, अभियोग्यता धारक असून ते पास झालेले आहेत, बसलेले आहेत, खूप चांगले मार्क्स आहेत, फक्त भरती सुरू होत नाही म्हणून ते त्रस्त झालेले आहेत. तर लवकरात लवकर शिक्षण मंत्र्यांनी ही भरती सुरू करून त्यांना या ठिकाणी भरतीमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे, त्यांना जॉईन करून घेतलं पाहिजे आणि पुन्हा एकदा नव्याने दुसरी अभियोग्यता चाचणी घेतली पाहिजे. हीच अगोदर तुम्ही म्हणाल हीच अभियोग्यता चाचणी झालेली आहे तर त्यामध्ये शिक्षकांची जॉईनिंग नाही, पुन्हा एकदा नव्याने अभियोग्यता चाचणी कशाला. तर या ठिकाणी पहा राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. या जागा लवकरात लवकर भरण्यासाठी सरकारने पावले उचलणे गरजेचे आहे. ही जी 30,000 शिक्षक भरती आहे ती लवकरात लवकर झाली पाहिजे जेणेकरून पुढच्या विद्यार्थ्यांना संधी मिळेल. राज्यातील अभियोग्यता धारक आंदोलन करत आहेत की एकाच टप्प्यात 50,000 शिक्षक भरती करा, परंतु असं आपल्याला होताना दिसत नाही. वारंवार ते म्हणत आहेत 2 टप्प्यात होणार, पहिला टप्पा 30 असणार, त्यानंतर दुसरा टप्पा 20 असणार. मग हा पहिला टप्पाच पूर्ण लवकर झाला नाही तर दुसरा टप्पा कधी सुरू होणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी हा लवकरात लवकर सुरू होण्याची गरज आहे. आता ऑक्टोबरपासून हा सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. या संदर्भातल्या पुढच्या ज्या अपडेट असतील, काय नेमकी अडचण आहे हे जाणून घ्यायचं असेल शिक्षक भरती संदर्भातल्या तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.